जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगुखाना ठाकूर मराठी व उच्च माध्यमिक विद्यालयाचे 26वे वार्षिक स्नेह संमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा शनिवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या स्नेह संमेलनाचं पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ कविता चौकमोल आणि विश्वनिकेतन अभियांत्रिक महाविद्यालयाचे विश्वस्त आणि उपकार्याध्यक्ष डॉ संदीप इनामदार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगुखाना ठाकूर मराठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे 26वे वार्षिक स्नेह संमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा शनिवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. या स्नेहसंमेलनाअंतर्गत वाद्य आविष्कार या शीर्षकाअंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यावेळी विद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर करण्यात आला असून त्यांचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. तर शैक्षणिक वर्षात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय टी देशमुख, पनवेल पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, नगरसेविका सुशीला घरत, माजी नगरसेविका वर्षा नाईक, मोतीलाल कोळी, लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, सीकेटी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका इंदुमती घरत, संतोष चव्हाण, सुभाष मानकर, पर्यवेक्षिका अनुराधा कोल्हे, प्रशांत मोरे, अजित सोनवणे तसेच सीकेटी संकुलातील सर्व विभाग प्रमुखांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली. आज मी तुमचं प्रदर्शन बघितलं, तुमच्या मुलांचं काम बघितलं, तुमच्या मुलांचं इथं जे बक्षीस समारंभ झाला ते काम बघितलं. मला मी सुद्धा शिक्षक आहे, मला कॉलेजमध्ये गेल्या गेल्या कळतं की हे कॉलेज काय आहे. मला हे तुम्हाला सांगायचं आहे की प्रिन्सिपल मॅडमचं जे पूर्ण लक्ष देऊन काम करून घेणं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. आणि तसं हे सगळं दिसतं आहे, त्यांचे टीचर्ससुद्धा, सगळ्या टीचर्सच्या डोळ्यामध्ये एक आपलेपणाचा भाव आहे. त्या सगळ्यांना हे कॉलेज आपलं वाटतं, त्या विद्यार्थ्यांना आपले कॉलेज वाटतं आणि ही खूप मोठी अचीवमेंट आहे. अख्ख्या भारतात मी फिरतो, मला अशा टाईपचं एन्व्हायरमेंट खूप कमी वेळा दिसलं की जिथं तायकोंदो पण चाललं आहे, ज्युडो पण चाललं आहे, 98% मार्क्स पण मिळाले. मला हे समजतं आहे की तुम्हाला खरोखर तुमच्याकडे गुण आहे. मी तुम्हाला फक्त एक रिक्वेस्ट करेन, जगाकडे बघा, जगात काय चाललंय बघा, युरोपमध्ये US काय चाललंय बघा आणि त्यांच्याशी कॉम्पिटिशन करण्यासाठी तयार राहा, त्यांच्याशी कॉम्पिटिशन करण्यासाठी तयार व्हा. कारण या संपूर्ण देशाची बाजारपेठ जर आपल्या लोकांच्याकडे आली तर आपण डेव्हलप कंट्री व्हायला फार वेळ लागणार नाही. तुम्ही जे साधारणतः तुमच्यामध्ये असला उत्साह हा पाहिल्यानंतर आपण ही आपल्या देशाला पुढे नेण्याकरता स्वयंपूर्ण बनवण्याच्या दृष्टीनं आपण चांगलं योगदान देऊ शकतो आणि तशाच हिंमत तुमच्यात आहे हे त्यांनी थोड्याशा नुसत्या तुमच्या या एक तास दोन तासामध्ये ओळखलेलं आहे. खरं तर स्किल वर्कला आपल्या भारतातसुद्धा आता मोदी साहेबांनी अतिशय चांगला असं डिमांड दिलेलं आहे. म्हणजे पुस्तकी शिक्षणापेक्षा प्रॅक्टिकली आपण
प्रोजेस्ट करणं आणि त्याच्यातून अनुभवातून जाणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि यानंतर जर आपल्या विद्यार्थ्यांचं पाहिलं की हे प्रयोग त्यांनी जे केलेले आहेत शास्त्रीय म्हणजे सायन्समधले असतील मॅथ्समधले असतील तर त्यांना इथंसुद्धा इंटरनॅशनल स्टँडर्डचे बक्षिसं मिळालीत हे पाहिल्यानंतर मला खरंच अतिशय आनंद होत आहे की आम्ही कुछ कम नाही आहे. शिकेटचे विद्यार्थीसुद्धा एक जागतिक स्तरावर जाऊ शकतात. गेले अनेक वर्ष आम्ही बघतोय की सामुकार ठाकूर महाविद्यालयामध्ये म्हणजे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाविद्यालयामध्ये खूप चांगले चांगले कार्यक्रम बक्षीस वितरण सोहळा असो किंवा वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम असो हा अतिशय चांगल्या प्रकारे होतो. आणि आपण विद्यार्थ्यांची जर गुणवारी बघितली ह्या शाळेतील तर अतिशय चांगले टक्के म्हणजे 99% जर मुलांना मिळत आहेत तर आम्हाला आश्चर्य वाटतं की किती हा मुलं अभ्यास करतात. खरं कौतुकाची गोष्ट आहे. सर्व विद्यार्थ्यांनी खरं तर टाळ्या झाल्या पाहिजे की सायन्ससारख्या शाखेमध्ये आता मी बघतो 98.9, 98.6 एवढं गुण मिळत आहे म्हणजे एवढ्या मुलांचं प्रचंड गुणवत्ता वाढण्याचं कारण म्हणजे ह्या शाळेची असलेली गुणवत्ता. खऱ्या अर्थानं कौतुक केलं पाहिजे शाळेच्या शिक्षकांचं प्राचार्यांचं आणि शाळेच्या मुख्याध्यापक. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.